कौलापूर येथील तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास किसनराव पाटील वयवर्ष 42 राहणार कौलापूर यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. डोक्यावर आणि हातावर वार झाले असून सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. कौलापूरमधील सिद्धेश्वर मंदिराजवळ आज रात्री 7:30 ते 8 दरम्यान ही घटना घडली. पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आले. दरम्यान ग्रामीण पोलिसांच्या पथकाने एका संशयित हल्लेखोरास ताब्यात घेतल्याचं समजत आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. भानुदास पाटील हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. माजी ग्रामपंचायत सदस्यही होते. सध्या ते सत्ताधारी गटाचे नेते आहेत. आज रात्री 7:30 सुमारास गावातील सिद्धेश्वर मंदिराजवळ ते गेले होते. त्यावेळी संशयित त्या ठिकाणी आले. पूर्वी झालेला वाद पुन्हा उफाळून आला. बाचाबाची झाल्यानंतर संशयिताने कोयत्याने हल्ला चढवला. त्यानंतर संशयित फरार झाला. दरम्यान जखमी पाटील यांना तातडीनं उपचारासाठी सांगलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश रामाघरे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तातडीने एका संशयितास ताब्यात घेतले. हा हल्ला पूर्वीच्या वादातून झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.